पीएम साहब का दिल्ली का पहले से तय हुआ दौरा था, वहाँ इम्पोर्टेंट गवर्नमेंट मीटिंग के लिए ऑनरेबल सीएम साहब दिल्ली में जा रहे हैं, दोपहर तक वो वापस लौटेंगे। लेकिन जैसे ही फ्राइडे को जब ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न का ठहराव अपने असेंबली का आने वाला था, लेकिन मुक्ताताई तिलक का दुखद निधन होने की वजह से वो पोस्टपोन करना पड़ा हमको। आज पूरी ताकत से बड़ा स्ट्रांग कर्नाटक का जो प्रस्ताव आया है उससे 100 गुना ज़्यादा स्ट्रांग महाराष्ट्र की बाजू जिसमें आएगी भक्कम तरह से, ऐसा प्रस्ताव हम लोग दोनों हाउस में आज ला रहे हैं। अध्यक्ष महोदय, या विषयावर सभागृह एक आहे, त्याच्यामुळे अपवाद म्हणून, कारण आपण प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी असा विषय आला तर फक्त विरोधी पक्ष नेते बोलतात, पण तरी आपण या विषयावर सभागृह एक आहे, आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचं नाही, याच्यावर आपल्याला एकच राहायचं आहे। त्यामुळे मीच विनंती आपल्याला करतो की आपण एक मिनिट त्यांना अपवाद म्हणून द्यावं, जागेवर बसा, या अपवादाला जागेवर बसा, जनरलाइज करण्याचं कारण नाही। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे भास्करराव कधी कधी असं त्या ठिकाणी भासवून देतात की तुमचाच निर्णय बरोबर होता, तुमचाच निर्णय बरोबर होता। भास्करराव, या विषयावर तरी सभागृह एक राहावं म्हणून मी त्यांना विनंती केली, तर तुम्ही त्यांच्यावरच हेतू आरोप करताय कारण नसताना। पहिली गोष्ट भास्करराव, हे लक्षात ठेवा, या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला मान खाली घालायला लावेल कोणाच्या बापाची हिंमत, कोणाच्या बापाची हिंमत नाही। माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय योग्य मुद्दा या ठिकाणी मांडला आहे, आणि पृथ्वीराज बाबांनी किंवा भास्करावनी देखील त्या संदर्भातलं महत्व आपल्यासमोर सांगितलेलं आहे। हा विषय महत्वाचाच आहे आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र आपल्या सीमावरती बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही, जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच या ठिकाणी लढू, काय वाटेल ते झालं तरी सर्वोच्च न्यायालय असेल, केंद्र सरकार असेल, या सगळीकडे आपण आपल्या सीमावर्ती भागातल्या लोकांचा विषय आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याकरता जे करायचं आहे ते सगळं करू। मुळात हे खरं आहे की आपला ठराव आणण्याचं ठरलं होतं, मागच्या आठवड्यातलं वातावरण जरा गंभीर होतं त्याच्यामुळे तो आणता आला नाही, आज तो आणण्याचा निर्णय होता, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडनं निमंत्रण आलं। आपल्याला माहिती आहे की आज त्या ठिकाणी जे गुरु गोविंद सिंग जी होते, गुरु गोविंद सिंगांचे जे दोन्ही पुत्र होते साहेबजादे फतेह सिंग आणि साहेबजादे जोरावर सिंग यांना त्या ठिकाणी शहीद करण्यात आलं होतं, त्याच्या निमित्ताने वीर दिवस हा त्या ठिकाणी पाळला जाईल असं ठरवण्यात आलं। आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांची समाधी जी आहे ती आपल्या नांदेडमध्ये आहे, आणि म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंग जी जे अत्यंत वीर होते, ज्यांनी या मातृभूमीकरता प्रचंड लढा दिला आणि देवदेश आणि धर्माकरता अक्षरशः त्यांनी आपलं पूर्ण कुटुंबाचं बलिदान केलं, आणि म्हणून हा महत्वाचा कार्यक्रम होता, त्याला जाणं हे देखील अत्यंत महत्वाचं होतं। म्हणून माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत, ते दुपारी येणार आहेत, पण मी आजच आपल्याला सांगतो की उद्या ते आज आल्यावरही घेता येईल, आपल्याला हरकत नाही आहे, परंतु मी उद्या याकरता म्हटलं की मग आपल्याला नीट तो योग्य वेळ म्हणता येईल। आता ते दुपारी 4 वाजता येतील, 5 वाजता येतील, त्यानंतर त्या ठरावाचं महत्व जे असतं ते महत्व शेवटी कधी मांडायचं याचं एक महत्व असतं, आणि त्याच्यामुळे आज झालं तर आज नाही तर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे या ठिकाणी घेऊ। आणि या संदर्भात तसू भरई महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही हे या सभागृहाला मी आश्वस्त करतो। उपमुख्यमंत्री, केंद्र सरकार,
आणि आता याच्यावरती काय बोलायचं तरी काय बाकी राहिलेलं आहे. एका बाजूला शेतकरी उघड्यावरती सोडलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. मी मागे सुद्धा बोललो की मुख्यमंत्री हे हिंदुत्व मानणारे आहेत आणि म्हणून ते वारंवार देवदर्शनाला जात असतात. त्यांना नवस करणं आणि नवस फेडणं त्याच्यासाठी दिल्लीला जावं लागतं की आजचा दिवस गेलेला आहे म्हणून नवस फेडतोय, उद्याचा दिवस नीट जाऊ द्या म्हणून नवस करतोय, म्हणून त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहे. त्याच्यात महाराष्ट्राचं भलं कुठे? आज सुद्धा ते दिल्लीला गेलेत, ठीक आहे, त्याचं कारण काही असेल, एका मंत्री महोदयाने त्याचं उत्तर दिलं, त्याच्याबद्दल आदर आहे. पण एवढ्या दिल्ली वाऱ्यांमध्ये सीमा प्रश्नाचा मुद्दा कुठे आणि महाराष्ट्राचा हे कुठे आला? जो आता तुम्ही सांगितलं कृषी मंत्र्यांचा विषय आहे, तो शेतकरी, अतिवृष्टग्रस्त शेतकरी कुठे पंचनामे झालेत, कुठे मदत दिली गेली, याबद्दल कोण काय बोलतंय? दिल्लीला आज आत्ता सभागृहामध्ये सांगत असताना स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुरु गोविंद सिंगांच्या संदर्भामध्ये काही एक तिथं कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्याकरता त्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी निमंत्रित केलं म्हणून ते गेले त्या कार्यक्रमाला, असं उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले. बॉम्ब बरेच आहेत, माती काढलेले आहेत, फक्त ते पेटवायचे अवकाश आहे. पण मला असं वाटतं की ताबडतोबीने पहिला हा ठराव जो तिथल्या काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बर्बाद करणार आहे, पिढ्यान पिढ्या ते अनेकदा सांगतायत, त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत, त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आता काही जण आपल्या इथले सांगताय की तुम्ही कुठे लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत, ह्या गोष्टीला काय अर्थ नाहीये. तुम्ही लाठ्या काठ्या तेव्हा खाल्ल्या होत्या जेव्हा तुम्ही आमच्यात होतात, पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही गप्प बसा. आता गप्प बसा असा त्याचा अर्थ होत नाहीये. आणि म्हणून मी पुन्हा सांगतोय की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल लागत नाही तोपर्यंत ताबडतोबीने हा जो विवादास्पद सगळा भाग आहे तो केंद्रशासित झालाच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. असं आहे की या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाहीये. या सरकारमध्ये कमी आमदार असलेले मुख्यमंत्री आहेत आणि जास्त आमदार असलेले उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळं दोघांच्या मध्ये एक अस्वस्थता आहे आणि अस्वस्थतेपायी कोणता निर्णय कुणी घ्यायचा याचाच ताळमेळ नाही आणि त्याचाच प्रत्यंतर आता सभागृहामध्ये आला. आपण पाहतो आहोत की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होऊन आज दुसरा आठवडा आहे आणि दुसरा आठवडा झाला तरी सुद्धा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या वादामध्ये ज्या मराठी माणसाची पिळवणूक होती आहे, मराठी माणसांवर जो अन्याय होतोय, त्यांचा जो छळवाद मांडलेला आहे, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं त्यांना समर्थपणे पाठिंबा जाहीर करण्याची आवश्यकता आहे. पण हा ठराव कधी घ्यायचा, कुणी घ्यायचा, या संदर्भामध्ये सरकारमध्ये एक वाक्यता नाही. आज सुद्धा आपण बघितलं असेल की आज हा ठराव यावा आणि केवळ हा सभागृहामध्ये आम्ही विषय केला असा नाही, तर यापूर्वी सुद्धा विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष यांना आमचे नेते भेटले आणि त्यांनी हा ठराव प्राधान्यानं घ्या म्हणून सांगितलं. परंतु सरकारला काही त्याचं गांभीर्य नाही. सरकार मोठमोठ्या घोषणा करतं. आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझ्या वक्तव्यावर की कोणाच्या बापाची हिंमत नाही की महाराष्ट्राला मान खाली घालायला लावावी. अरे बोलाचा भात नि बोलाची कडी. पलीकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंबई सकाळ संध्याकाळ तुम्हाला दम देत आहेत आणि तुम्ही मान वर करून सुद्धा बघत नाहीत. कारण मान वर केली तर देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांचे डोळे तुम्हाला दिसतील, त्यामुळं तुमच्या मानात वरती जात नाही आहेत आणि म्हणून हे ठराव आणत नाहीत आणि यामुळं आम्ही आज सभात्याग केलेला आहे. गेले अनेक वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्यामध्ये सीमावाद आहे आणि हा सीमा प्रश्न जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेले काही वर्ष प्रलंबित आहे. एखादा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्यानंतर साहजिकच आहे दोन्ही राज्यांनी
संयमाने वागण्याची गरज आहे. जो संयम महाराष्ट्र दाखवत आलेला आहे तो संयम कर्नाटकाकडनं मात्र काही दिसत नाहीये. आणि जर कमी चुकत नसेल तर सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेल्यानंतर सुद्धा कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला, बेळगावचं नामांतर केलं. एवढंच नाही तर तिकडे मराठी भाषिकांवरती भाषिक अत्याचार सुरू आहे. आणि म्हणून मी आज सभागृहात जे काही माझं मत मांडलं ते मत मांडत असताना मी दोन गोष्टी माननीय सभापती महोदयांकडे दिलेल्या आहेत. त्या दोन गोष्टी म्हणजे एक पेनड्राईव्ह दिलेला आहे. त्या पेनड्राईव्हमध्ये साधारणतः 70s शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने एक फिल्म बनवली गेली, केस फॉर जस्टिस. आणि ही फिल्म त्या फिल्ममध्ये साधारणतः 18व्या शतकातले सुद्धा पुरावे आहेत की किती मराठी भाषा तिथे किती वर्षापासून वापरली जाते. त्यावेळेला हे सगळे पुरावे जर का आपण पाहिले तर मराठी शाळा, मराठी नाटकांची थिएटर, मराठी मधला होणारा कारभार या सगळ्या गोष्टी त्या फिल्ममध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत. ही फिल्म दिल्यानंतर आणखीन एक मी पुस्तक दिलेलं आहे, महाजन रिपोर्ट अनकवर्ड. हा जो महाजन अहवाल त्यावेळेला सादर केला गेला होता ज्या जो आपण स्वीकारला नाही त्याची चिरफाड करणारं पुस्तक त्यावेळेचे आपले माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेबांनी ते पुस्तक लिहिलेलं. त्या पुस्तकाची कॉपी आता तशी मिळत नाही आहे कुठे, पण ती एक कॉपी मला मिळाली, ती झेरॉक्स कॉपी मी दिलेली आहे. माझं मत स्पष्ट आहे, माझं मत ठाम आहे आणि मला वाटतं माननीय अजितदादा पण इकडे आहेत, सगळेच इकडे आहेत. जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे तोपर्यंत हा विवादास्पद कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे की जेणेकरून केंद्राची एक मध्यस्थी तिकडे मानो न मानो ही अशी परिस्थिती आहे, पण केंद्राची तिकडे एक काहीतरी हुकमत राहील. आणि कर्नाटक ज्या पद्धतीने भाषिक अत्याचार होतोय तो भाषिक अत्याचार ताबडतोबीने थांबवला जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. आम्ही प्रश्न उत्तराच्या तासाच्या निमित्तानं सभागृहामध्ये अध्यक्ष महोदयांना आणि सरकारला दोन गोष्टीच्या बद्दल त्या ठिकाणी विषय घेतला. एक म्हणजे सीमा प्रश्नाच्या बद्दल मागे कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलेलं होतं की अधिवेशनामध्ये आपण एकमताने ठराव करूया आणि बेळगाव, कारवार, निपाणी ह्या सगळ्या भागामधले जो मराठी भाषिक आहे त्यांच्या पाठीशी एकमुखी महाराष्ट्र उभा आहे, अख्खं विधिमंडळ उभं आहे अशा पद्धतीचा ठराव त्या ठिकाणी करून त्यांना एक मदत करावी, त्यांना एक विश्वास द्यावा, त्यांना एक खात्री द्यावी अशा पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं. आज आम्ही सर्व विरोधी पक्षांनी अध्यक्षांना सांगितलं की आजचं सगळं कामकाज बाजूला ठेवा आणि तो ठराव आज त्या ठिकाणी चर्चेला घ्या. कारण झालं काय, विधान परिषदेमध्ये ह्याबद्दल विषयाच्याबद्दलची चर्चाला वेळ दिलेला आहे आणि तिथं चर्चा होती आणि विधानसभेमध्ये ठराव होत नाही हे काही बरोबर नाही. तर त्याच्यामध्ये शेवटी उपमुख्यमंत्र्यांनी तिथं मी माझी भूमिका मांडली, पृथ्वीराज बाबांनी काँग्रेसकडनं भूमिका मांडली, भास्करराव जाधवांनी शिवसेनेकडनं भूमिका मांडली आणि आम्ही सगळे सभागृहातले आग्रही होतो की बा ते ताबडतोब झालं पाहिजे. कारण आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे सन्माननीय काही सहकारी कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि तिथं काही भूमिका मांडतायत. कारण कर्नाटकामध्ये तशा प्रकारचं मत व्यक्त करण्याच्या करता सातत्याने अडचणी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि म्हणून तशा प्रकारे त्यांनी तो निर्णय घेतला. आणि या पाठीशी राज्य उभं आहे, महाराष्ट्रातली 13 कोटी जनता उभी आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं होतं, देशाला दाखवायचं होतं. कारण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी 1-1 इंच जागा आम्ही देणार नाही आणि आपल्याला तिथली 1-1 इंच जागा तिथं न ठेवता आपल्या राज्यामध्ये घ्यायची आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ती बाजू आपल्याला कणखरपणे मांडायची आहे. परंतु तशा प्रकारे तो ठराव आज पण आणला गेला नाही. आता त्यांनी सांगितलं सत्ताधारी पक्षांनी जमलं तर मुख्यमंत्री दिल्लीतनं आले तर आज घेऊ नाही तर उद्या घेऊ अशा पद्धतीनं चालढकल चालली. हा खरं तर सीमा प्रश्नाच्या संदर्भातल्या सर्वांचा अपमान आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. म्हणून ते तो एक विषय घेऊन आम्ही वॉकआउट केलेलं आहे. आठवडा झाला आहे आणि दुसऱ्या आठवड्याचा एक दिवस सुद्धा संपलेला आहे.
पण कसं असतं की इथे या सरकारमधले मंत्री येतात, छाती फुगवतात आणि म्हणतात की आम्ही बेळगावमध्ये जाऊ, आमच्या मराठी माणसांशी बोलू, जात नाहीत. इथंच येतात आणि म्हणतात आम्ही एक मोठं बिल नाही तर कायदा त्या ठिकाणी आणू कर्नाटकाच्या विरोधात. पण आज ज्या दिवशी आणायचा दिवस असतो तेव्हाच ते मंत्री गायब होतात. मग यांना नुसतं लोकांना खेळवायचं आहे आणि वेळ त्या ठिकाणी घालवायचा आहे, बाकी नाही. आणि दुसरं एक कसं आहे की आज या ठिकाणी आपण तो कायदा त्या ठिकाणी आणणार होतो तर मुख्यमंत्री साहेब खरं तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी असायला पाहिजे होतं. आणि आपल्याला महाराष्ट्राच्या हिताची, मराठी माणसाच्या हिताची, सामान्य लोकांच्या हिताची भूमिका मांडण्यासाठी दिल्लीमध्ये कोणालाही विचारायची जरूरत नसताना आपण उगाच काही लोकांची परवानगी त्या ठिकाणी घेतोय. रोकटोक महाराष्ट्राच्या बाजूनी भूमिका घेण्याची वेळ असताना हे सरकार झोपलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मराठी माणसांना आणि आम्हा सर्वांना खरंच याची खंत वाटते. महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रश्न आम्ही काढलेले आहेत. प्रत्येक वेळेला काढल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की विरोधी पक्षातल्या सदस्यांना बोलूच दिले जात नाही. भारतीय जनता पार्टी सारखे निर्लज्ज लोक मी कुठे बघितले नाही. ज्या नवाब मलिकांना दाऊद इब्राहिमशी संबंधित म्हणून त्यांनी जेलमध्ये टाकून ठेवलंय. बॉम्बस्फोट कधी झाले? 1992 आणि 1993 साली. नवाब मलिकांना जेलमध्ये कधी टाकलं? 2021-22 साली त्यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला. जे भारतीय जनता पार्टीचे लोक ज्या दाऊद इब्राहिमच्या संबंधित महिलेचा प्रश्न उपस्थित करतात त्याच राहुल शेवाळे खासदार नाव घेऊन सांगतो, खासदार राहुल शेवाळेंनी स्वतःहून मुलाखत दिली आहे की जे आज शिंदे गटामध्ये सामील झालेत आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या सरकारला पाठिंबा देऊन आहेत, त्यांनी असं सांगितलं की ही जी महिला आहे ज्या महिलेसंदर्भात ही चर्चा सुरू आहे ती महिला दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे. ती दुबईमध्ये गेली होती. राहुल शेवाळ्यांच्या एका मित्रानं, इब्राहिम नावाच्या मित्रानं सांगितलं म्हणून राहुल शेवाळ्यांनी याच महिलेला अनेक वेळा पैसे दिले आणि आज ते राहुल शेवाळे सांगतात की दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे. माझी मागणी आहे की दिल्ली सरकारनं, केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं तात्काळ राहुल शेवाळेंना अटक केली पाहिजे. कारण जी महिला दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे, जो दाऊद इब्राहिम भारतामध्ये आणण्याकरता म्हणून आमचं भारत सरकार प्रयत्न करत आहे, त्या दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या महिलेला पैसे देण्याचं काम कुणी केलं? राहुल शेवाळेंनी केलं. याचा अर्थ की ही महिला राहुल शेवाळेशी, आपल्या दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे हे खासदार राहुल शेवाळेंना माहिती होतं, हे खासदार राहुल शेवाळेंनी लपवलेलं दिसतंय. आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या महिलेला खासदार राहुल शेवाळेंनी पाठिंबा दिलेला आहे, पैसे वारंवार दिलेले आहेत हे राहुल शेवाळे स्वतःहून सांगतायत. आणि म्हणून अशा पद्धतीचं एका राष्ट्रद्रोहाशी संबंधित असलेल्या महिला माहिती असताना ते लपवणं, तिला पैसे देणं, या गुन्ह्याखाली राहुल शेवाळेंना तात्काळ अटक केली पाहिजे. आणि ते राहुल शेवाळे भारतीय जनता पार्टीला समर्थन देत आहेत, त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निर्लज्जपणे युवा सेनेबद्दल बोललं जात आहे. पण आज भारतीय जनता पार्टीने त्यांना समर्थन देणारे लोक यांचे दाऊद इब्राहिमशी किती संबंध दडलेले आहेत हे स्पष्ट झालं. नवाब मलिकांचे संबंध तर नाहीत पण यांचे संबंध उघड झालेले आहेत. आमची तीच तर मागणी आता होती. आमची मागणी तीच आहे की तुम्ही विदर्भाच्या प्रश्नावर बोला, मराठवाड्याच्या प्रश्नावर बोला, महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोला. तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोला, चर्चा घडवा. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या सरकारला कुठल्याही चर्चेमध्ये स्वारस्य नाही. व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं, व्यक्तिगत आरोप करणं, व्यक्तिगत राजकीय हिशेब चुकत करणं आणि सुडाचं राजकारण करणं, खरं तर एवढं मोठं व्यासपीठ हे व्यक्तिगत हेव्या देव्यांकरता कधी वापरायचं नसतं. व्यक्तिगत एकमेकाचे राजकीय हिशेब चुकते करण्याकरता वापरायचं नसतं. व्यक्तिगत आपले राग लोभ बाजूला ठेवायचे असतात आणि महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांच्या बेकारीचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि महाराष्ट्राच्या उन्नतीचे प्रश्न, विकासाचे प्रश्न
या व्यासपीठावर मांडायचे असतात, धोरणात्मक निर्णय करून घ्यायचे असतात, पण दिल्लीमध्ये कोणतरी पार्लमेंटमध्ये बोलला तर विधानसभेमध्ये उत्तर द्यावं अशी मागणी करायची, खोटे नाटे आरोप करायचे याच्याकरता, आणि वेगवेगळ्या चौकशा मागायच्या, SIT चौकशा मागायच्या, नार्कोटेस्टच्या चौकशा मागायच्या, आणि व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्याचं राजकारण महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं, ते या सरकारमध्ये महाराष्ट्र पाहतोय, याच्या अनंत वेदना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होतात. तसंच आमचे प्रांताध्यक्ष आणि या सभासदाचे ज्येष्ठ नेते सभासद जयंत पाटलांचं जे निलंबन केलं त्याच्याबद्दल मी ज्या दिवशी निलंबन झालं त्याच दिवशी दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही अतिशय समंजस भूमिका घेतली, कारण सभागृह पण शिस्तीत चाललं पाहिजे, तिथंही सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत, आणि जर काही घडलं तर त्या संदर्भामध्ये देखील कुठेही टोकाची भूमिका घ्यायची नाही. आता या सगळ्या गोष्टीला 4 दिवस झाले. आमचं म्हणणं होतं की आज त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांचं निलंबन मागं घेऊन त्यांना सभागृहामध्ये हजर राहण्याच्या बद्दलची परवानगी द्यावी अशा प्रकारे आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं मागणी केली, मात्र त्यांनी ते मागणीला नकार दिला आणि म्हणून या दोन्ही गोष्टीच्या करता आज आम्ही प्रश्न उत्तराच्या तासावर वॉकआउट केलेलं आहे, बहिष्कार टाकलेला.